हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 4 ऑगस्ट, वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं. तर श्रावणाचा पवित्र महिना हा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्यामुळे घरातील दिव्यांची पूजाही केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधी पूजा करण्याचा हा सण मानला जातो. दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आणि त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये दिव्यांना विशेष महत्व आहे. मांगल्य, समृद्धी आणि आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या ही साजरी केली जाते. नंतर श्रावण महिना हा सुरू होतो आणि हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ असा मानला जातो. तर या आषाढी अमावस्येला विशेष महत्व असल्यामुळे वास्तुशास्त्रात या दिवशी करण्यासाठी अनेक प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे. उद्या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी येणार नाहीत आणि आपल्या मुलांची, घराची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. 7 पिढ्यांचा दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो उद्या आपल्याला आषाढी अमावस्याच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. सकाळी तुम्ही 10 वाजण्याच्या आधी हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी सकाळी 7 च्या आधीच हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल. आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये का लावायचा आहे तर आपल्याला हा दिवा आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी लावायचा आहे. पितृदोष हा नष्ट करण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात, जसं की घरामध्ये कारण नसताना सतत भांडणं होतात, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं सुद्धा वादविवाद, कलह, मतभेद होतात, कुटुंबामध्ये सदस्य एकमेकांचे दुश्मन बनतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात सतत आर्थिक अडचणी सुद्धा येत असतात. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुलांची प्रगती होत नाही, मुलं हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाहीत, मुलं जी आहेत तर ती वाईट व्यसनीच्या आहारी जातात आणि मुलांची प्रगती सुद्धा खुंटते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती सुद्धा होत नाही. तर आपल्या घरामध्ये सतत आजारपण राहतं आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य सुद्धा घडत नाही. तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये असतील तर नक्कीच तुमच्या घराला पितृदोष हा लागलेला आहे. पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात. आणि जर तुम्हाला सांगितलेला हा उपाय जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला तुमच्या घरामध्ये केला तर नक्कीच तुमच्या घरातल्या या सर्व अडचणी दूर होतील. तर आज व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी 2 उपाय शेअर करणार आहे. हा एक उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सांगणार आहे आणि दुसरा उपाय हा तुमच्या घरातल्या अडचणी, पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता दूर करण्यासाठी सांगणार आहे. पहिला उपाय हा तुम्हाला धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला सकाळी उद्या लवकर उठून स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवांना तुम्हाला पंचामृताने स्वच्छ करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी देवांना स्वच्छ करणं हे अतिशय शुभ असं मानलं जातं. पंचामृताने तुम्हाला तुमचे देव स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये नवीन आसन टाकायचं आहे, त्यावरती हे देव ठेवायचं आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत. उपाय आपल्याला हे पटकन फळ त्यामुळे देऊन जातील आणि सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. चांगली पाहून पंती घ्यायची आहे. तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली, खंडित झालेली वस्तू कुठल्याही उपायामध्ये किंवा सेवेमध्ये वापरल्या तर त्या सेवेचं आणि उपायाचं कुठलंच फळ हे आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे एक चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे.
त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं तूप असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. तुपाचं पावित्र्य यामुळे राखलं जातं. आणि त्यानंतर काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. हळद घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, त्याची पेस्ट बनवायची आहे आणि या हळदीचं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना स्वस्तिकामधले चार बिंदू म्हणजे चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स या आवर्जून काढायचं आहे. तेव्हाच तुमचं स्वस्तिक हे पूर्ण होतं. यानंतर या स्वस्तिकावरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचा आहे. त्या तांदळावरती तुम्हाला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. देवघरामध्ये दिवा ठेवताना या दिव्याची जी दिशा आहे तर ती उत्तरेकडे करायची आहे. घराची उत्तर दिशा जी असेल तर त्या उत्तर दिशेला या दिव्याची ज्योत येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. दोन्ही हात धरून किंवा जोडून तुम्हाला लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि अमावस्याच्या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची सेवा उपासना करत असतो. हा दिवा लावल्यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. घरातली गरिबी दरिद्री नष्ट होते आणि आपल्याला दिवा जो दिवा आहे तर तो उद्या अमावस्याच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये लावायचा आहे. त्या दिव्यामधलं तूप संपलं असेल तर पुन्हा तुम्हाला त्यामध्ये तूप टाकायचं आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर उद्या दिवा जो आहे तर तो सकाळी लावल्यानंतर उद्या रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे. दिवा जर समजा काही कारणाने विझला तर तो पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करून तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, या उपायाने नक्कीच तुम्हाला अधिक पटीने चांगलं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. आणि यानंतर पुढचा उपाय तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी, कुटुंबावरचं संकट विघ्न नष्ट होण्यासाठी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, म्हणजे पणती घ्यायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं किंवा तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल तर तुम्हाला ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि चिमूटभर काळे तीळ किंवा काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला काळ्या रंगाची वात जी आहे तर ती लावायची आहे. पांढऱ्या रंगाची वात असेल तर त्या वातीला तुम्ही काळा रंग टाकून सुद्धा त्याला काळी बनवू शकता. त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पाणी पिण्याचं ठिकाण असेल, म्हणजे पाणी पिण्याचा माठ असेल, हंड असेल किंवा फिल्टर असेल किंवा इतर कोणतंही भांडं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते आणि आपले पितृ आपल्या घरामध्ये पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात. अमावस्येच्या दिवशी ते आपल्या घरीच असतात आणि जिथे आपल्या पिण्याचं पाणी असतं तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो पितरांच्या स्मरणार्थ तिथे लावायचा आहे. तर यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा तिथे लावायचा आहे. दिवा विझल्यानंतर त्या दिव्याखालचे जे तांदूळ आहेत तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. तुमच्याकडे काळ्या रंगाची वात नसेल, पांढऱ्या रंगाची वात तुम्ही घेऊ शकता. आणि तुमच्याकडे काळा रंग असेल किंवा जो काळ्या रंगाचा बुक्का असतो तर तो सुद्धा तुम्ही थोडासा या वातीला लावू शकता आणि त्या वातीला तुम्ही काळ्या रंगाची बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपण देवघरामध्ये जो दिवा लावत असतो तर किंवा जो दिवा आपण सकाळी लावलेला होता तर त्या दिव्याखालचे जे तांदूळ आहे तर ते सुद्धा तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत. आणि अशा पद्धतीने सांगितलेला हा उपाय तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.